नोव्हेंबरी आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण लढ्याच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात झाली असं आज म्हटलं जात आहे. खऱ्या अर्थानं लोकनेते रेबा पाटील नोव्हेंबरी आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती स्थापन झाली. अतिशय चांगल्या रीतीनं कामाला सुरुवात झाली. बऱ्यापैकी आपल्याला समाधान मिळालं की आपलं यश आपल्या जवळजवळ पदरात पडायला लागलंय, पण पदरात अजून पडलेलं नाही. त्याच्यामुळेच आता आपण हे दुसरं सत्र सुरू झालंय म्हणतोय. काही लोकांनी शंका व्यक्त केली, आंदोलन थंड पडलंय काय, पण आमच्या अध्यक्ष अजून तरुण तडफदार आहेत. 72-73 वर्ष झालेत, पण अध्यक्ष तरुण तडफदार आहेत आणि अतिशय चांगली अशी कृती समिती आणि सर्व सदस्य आणि साथ देणारे आमचे सर्व बंधू भगिनी या 5 जिल्ह्यातले जे आहेत, त्यामुळे असं अजिबात झालेलं नाही. शेजूरील सर्व अध्यक्ष आणि सर्व मान्यवर, त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व आपले प्रकल्पग्रस्त स्थानिक सर्व प्रकल्पग्रस्त म्हटल्यानंतर फक्त जमिनी गेल्यात किंवा मच्छीमार इतकंच नाही, काही ना काही प्रकारे आपल्यावर सर्वांवरती परिणाम झालेला आहे. दशरथ भक्तांनी अतिशय चांगल्या रीतीने सांगितलं, आमचं नाव काय नाही का नको, माझ्या बापाचं माझी जमीन आहे तर माझ्या बापाचं नाव का नको. खरी गोष्ट आहे ना ती. तर हे सगळ्यांना पटलंय, आपल्याला सर्वांना पटलंय. त्यांनी उदाहरणं देताना सातारा कोल्हापूर वगैरे इकडची नावं दिली, ते लोक बाहेरचे नाहीत. येथे येऊन 15 वर्ष झालं, जसं 15 वर्षानंतर आपल्याला हे मिळतंय स्थानिक डोमेस्टिक दाखला मिळतोय, तसं त्याला सर्वच अधिकारी ते मिळतात. त्यांनी इथं जमीन घेतली, त्यांनी घर घेतलं, हे झालं. त्यामुळं नुसत्या आगरी कोळी मूळ आपला अभाव, आगरी कोळी कराडी वगैरे जे आपण म्हणतोय हे सर्व मूळ आहोत, पण आपल्यामध्ये हे सर्व बंधू भगिनी जे आहेत हे सामावून गेले, ते आता आपलेच झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे ह्या 5 जिल्ह्यात राहणारे सर्वच लोक आपले आहेत. सर्व लोक आपले आहेत, मग आपल्या माणसाचं नाव का दिलं जात नाही? उद्या ठाण्यामध्ये लोक राहतोय, ढोंडीत राहतोय का बांद्र्याला राहतोय, मुंबईला राहतोय, मुंबईचे आमचे कोळी समाज बोलतोय, कराडी समाज, आणखीन जे जे समाज आपले जे असतील त्या सर्व समाजामध्ये त्यांना सगळ्यांना आपण सामावून घेतलंय. पूर्वीचे कोळीवाडे होते किंवा तर ठराविक आगरी कोळ्यांची गावं जी होती, ही गावं आगरी कोळ्यांची नाही राहिली, ही आपली सगळ्यांची झाली. आपला आता नोव्हेंबरी तुम्ही आता मेळावा आपण घेतला आहे, नोव्हेंबरी कुठल्या महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या कुठल्या राज्यातला माणूस नसेल की बोन नोव्हेंबरीमध्ये जगातल्या सुद्धा बऱ्याचशा देशातले लोक इथं राहायला आलेले आहेत. ज्ञानेश्वरांचा जसं वाक्य होतं, हे विश्वची माझे घर, तशा प्रकारे आपण हे सर्व आपली 5 जिल्हे जे आहेत मुंबईचं, तर हे सर्व सर्वांच्या करता दिलेले आहेत. आपले सगळ्यांचे झालेत, पण सगळ्यांचे जरी झालेले असले तरी आपली अस्मिता जी आहे, मूळ म्हणून जो आहे आणि जी भावना म्हणून आहे, ती भावना आपल्या कुटुंबापर्यंत जाते. हे विश्वची माझे घर असले तरी माझी जन्मदाती आई, माझा मला जन्म देणारा पिता, यांचं स्थान वेगळंच असतं ना. आपला भाऊ आणि आपला चुलत भाऊ यातही फरक असतोच ना. आणि त्यावेळेला आपला चुलत भाऊही मान्य करतो की त्याच्या मुलाचं लग्न आहे आणि त्याच्यामुळे त्याचा मान मोठा आहे. ज्याच्या मुलाचं लग्न आहे त्याचा मान मोठा आहे ना, दुसऱ्या जमाना असणार. शेवटी वधू पिता वर पिता आपण ज्याला म्हणतो, तर घर एकच, कुटुंब एकच, पण याच्यामध्ये सगळ्यांनी मान्य केलेलं आहे काय, ही जागा जी दिबा पटलांची जागा आहे, ही जन्मभूमी दिबा पटलांची. नाव देत असताना इथल्या कुणा दुसऱ्या कुणा नाव द्यायचं पाळी आली असती तर गोष्ट वेगळी होती, परंतु दिबा पाटलांनी इथे संघर्ष केला, दिबा पाटलांनी आमचं स्वत्व जागृत केलं, स्वाभिमान जागृत केलं, आणि त्याच्यामुळं आम्ही आज जगतोय. आम्हाला जगायला एक अभिमान वाटतोय की नाही, आम्हाला बोलायला तरी संधी मिळाली, नाहीतर शिडकून आज आपली काय हालत केलेली आहे. म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये, आता मगाशी सांगितलं त्यांनी की भिवंडी कल्याण डोंबिवली नोव्हेंबरी प्रत्येकाला काय वाटते, आपल्याला आमच्या तालुक्यातली
आमच्या जिल्ह्यातली सगळी जण उरण तालुक्याला तर म्हणतात अख्खा उरण तालुकाच प्रोजेक्टमध्ये गेलाय. सगळा प्रोजेक्ट कुठला प्रोजेक्ट नाराशातला भाग नाही. जसं तुझ्या ब्युटीमध्ये झालंय नोव्हेंबरीत झालंय ना तसंच सगळेच प्रोजेक्ट आलेत. ते सगळे 24-26 नव्हे येथील शेकडो प्रकल्प झाले छोटे मोठे. तर अशा रीतीनं आज सगळे आपण नागवले गेलोय. जमीन गेली म्हणजे नागवले गेलो नव्हे. जमिनीच्या बरोबर आपल्या अंगावरनं बुलडोजर चाललेत, रोलर चाललेत. कसलाही अधिकार नाही. नोकरीचा अधिकार, तो नोकरीचा अधिकार भूमिपात्राला पाहिजेलच, पण स्थानिक मात्राला पाहिजे ना. जशाचं भूषण पडल्यांनी सांगितलं की लोकाधिकार कमिटी कशाला स्थापन झाली, स्थानिक मंत्रालयकार देण्याकरता. 80% भूमिपुत्रांना जागा किंवा स्थानिकांना जागा. मागणी आपलीच आहे ना, सगळ्यांची आहे ना, सगळ्याच पक्षाची आहे ना. ह्याच पक्षाची त्याच पक्षाने आपलेच फक्त अशातला भाग नाही, पण कृतीत काय येत नाही. मग अशा रीतीनं हे गोष्टी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कृतीत यायला पाहिजेल आहेत. ज्याचा मान त्याला मिळायला पाहिजेल, ज्याचा अधिकार त्याला मिळायला पाहिजेल. आणि म्हणून आपला अधिकार आहे, दिपा पाटलांचं नाव इथं दिलंच पाहिजेल. आणि तो अधिकार पण मागतोय. आणि हे मागत असताना आम्ही दमणार नाही, थकणार नाही. किती वर्ष गेली, जसं दिपा पाटलांनी जेएनपीटीच्या बाबतीत झालं, किती वर्ष, जवळजवळ 84 सालापासून ते 2013 पर्यंत त्यांनी लढाई केली. किंबहुना शिडको ज्या दिवशी जाहीर झाली 1970 साली तेव्हापासून त्यांनी संघर्ष सुरू केला. शिडको 1970 सालापासून त्यांनी संघर्ष सुरू केला. प्रत्येक वेळेला संघर्ष केला, नाहीतर आपल्याला नोव्हेंबरची कारण आपल्याला पार पलीकडे कुठेतरी 200-500 किलोमीटर नेलं असतं. पण आम्ही इथून जागणार नाही, हलणार नाही. आणि मग शिडकोमध्ये ठराव झाला की नोव्हेंबरी जर वसत असेल, मुंबईतली गर्दी जर कमी करायची असेल, तर ह्या गावांना मध्ये आपण जिथं जातोय तिथल्या लोकांचंही जीवनमान उंचावलं पाहिजे. इतकी सरकारला जाणीव तरी झाली, आता जाणीव झाली पण कृतीत उतरत नाही. आज आपल्याला तसंच दिसतोय की अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. 12.5% मिळत नाही, 25% मिळत नाहीत. JNPT करता बरा लढा झाला, शिडकोचे 12.5% मिळाले. विमानतळाकडे 25% मिळाले कागदावर. कुठे मिळाले? कागदावर. प्रत्यक्ष अजून 50% लोकांना सुद्धा जागेवर प्लॉट मिळत नाही. अशा ठिकाणी प्लॉट टाकले जातात की तिथं अडचण आहे, मग तो बदलून द्या. बदलून द्यायचा की पुन्हा आणखीन जिथं टाकायचं तिथले पुन्हा अशाच प्रकारे असतात. म्हणजे अशा सगळ्या गोष्टीमध्ये रस्ते नाहीत, पाणी नाही, म्हणजे अशी अवस्था झालेली आहे. आणि खऱ्या अर्थानं शहरं आजूबाजूला चाललीत, पण आपल्या घरामध्ये मात्र तिथं पाणी जर पाहिजे आहे तर अजून पाणी येत नाही. म्हणजे अशा या सगळ्या सोयी सुविधा आपल्याला ज्या पाहिजे असतील याकरता भांडावं लागतंय. आणि भांडण्यामध्ये आपण कुठेही कमी पडत नाही. त्यामुळे ही लढाई अजिबात थांबणार नाही आहे. पण त्याच्याबरोबरनं काही लोक ज्या शंका काढतात त्यांना आता उत्तर द्या की आपला रेटा इतका बसला की त्या रेट्यामुळं त्यांना थांबावं लागलं. आता पुन्हा एकदा बाहेर काढण्याकरता आमचे अध्यक्ष आपले जे आहेत ते आता प्रोग्रामसुद्धा जाहीर करतील की पुढला प्रोग्राम कसा कसा. आणि ह्या प्रोग्रामकरता आपण अखिल भारतीय अग्री समाजाचे अध्यक्ष ते आहेत आणि आपली विमानतळ प्रकल्प संघटना जी आहे सर्वपक्षीय तिचे ते अध्यक्ष आहेत. तर अशा दृष्टीनं याचे काही भाग ठरवलेत आपण. विभागीय कमिट्या, सेंट्रल कमिटी, सेंट्रल कमिटी सगळ्याकडं 5 जिल्ह्यामध्ये जिथे इथं असेल ते तिथं पाठिंब्याला येणार आहे, सशक्तपणाने त्यात उतरणार आहे. परंतु एक विमानतळाचं नामकरण हा विषय जसा आहे तसे इतर प्रश्नही महत्त्वाचे आहेत. आणि त्या प्रश्नांकरता आपण त्या त्या भागातले नोव्हेंबरीतले प्रश्न, भिवंडीचे प्रश्न वेगळे, कल्याणचे प्रश्न वेगळे, पलीकडच्या रायगड जिल्ह्यातले प्रश्न वेगळे, तर हे ते तिथे तिथं आपण घेऊन ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मूळ मुद्दा आपला आहे की नामकरण हे व्हायलाच पाहिजेलं आहे. आणि तशा दृष्टीने नामकरणाच्या दृष्टीनं कुणी कधी मागं पडणार नाही. फक्त एकच गोष्ट, आता हिसकावून घेतलं असं नको. आम्ही दणका दिला, तुम्ही दिल्लीकडे जायचा ठराव जाग्यावर थांबला, आता तो ठराव थांबला. पण जे आपल्या सूचना ज्या आहेत 24 जूनच्या वेळा केलेल्या की हा ठराव रद्द करा, झालेला विखंडित करा आणि दिपा पाटलांचा ठराव करा, त्या अनुषंगानं काय काय करायचं याच्यावरतीतलं धोरणसुद्धा
आपले अध्यक्ष जाहीर करणार आहेत, पण शिडकोचं नाव काढलं की अंगावर अगदी शिरशीर येते की हे शिडको आपल्याला इथं सुविधा देण्याकरता नव्हे, जीवन उंचवण्याकरता मग अशी म्हटलं तर तशा प्रकारचं नव्हे, ते आपल्याला चिडून टाकायला आलेलं आहे. आणि तशासून मग या शिडकोचं करायचं काय, गोष्ट राजकारण देताना म्हणतो याचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय, पण तशाच रीतीनं शिडकोमध्ये घुसून मग आपलं ऐकत जात नसतील तर तिथं शिडकोत घुसून त्यांना उत्तर द्यायचं पाळ येईल. आणि शिडकोच्या वरती जे राज्य करणारे आहेत आणि शिडकोला जर करते करायला लावत नसतील तर त्यांची दशा तीच करावी लागेल. आणि त्यासाठी मित्रांनो पुन्हा एकदा 13 जानेवारीपासून जे आपण आंदोलन सुरू करत आहोत त्याच्या अगोदर विभागीय बैठका होत आहेत, तर त्या लढ्याकरता सज्ज राहा इतका आपल्याला आवाहन करतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVWR इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.